अपेक्षेप्रमाणे पदोन्नतीतल्या आरक्षणावरती आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली, मात्र कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही। याबाबत मंत्रिमंडळाच्या उपसमितीत चर्चा करण्यात येणार असल्याची माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली। काँग्रेसने पदोन्नती आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे आक्रमक भूमिका घेतली आहे, नाराजी व्यक्त केली आहे। आजच्या बैठकीत हा मुद्दा मांडण्यासाठी काँग्रेसने जोरदार तयारीही केली होती, मात्र तरीही आजच्या बैठकीत निर्णय होऊ शकलेला नाही। पदोन्नतीच्या आरक्षणासंदर्भात चर्चा सभागृहामध्ये थोडी झाली, परंतु मग ती समन्वय समितीच्या बैठकीमध्ये ती चर्चा करण्याचा निर्णय झालेला आहे। बहिणाबाईंची जात्यावरची ओळी म्हणजे इतरही महत्त्वाच्या बातम्या पाहूयात सुपरफास्ट। मुंबई पोलीस दलातल्या 50 अधिकाऱ्यांची गुन्हे शाखेत प्रतिनियुक्तीवर बदली करण्यात आली आहे। पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी गुन्हे शाखेतल्या 60 अधिक अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या केल्यानं त्या जागा रिक्त झाल्या होत्या। परभणीतल्या सेलूमध्ये पोलीस निरीक्षकाच्या मनमानी विरोधात व्यापारी चांगलेच आक्रमक झालेत। पोलीस निरीक्षक गोवर्धन भूमे विरोधात व्यापाऱ्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना कारवाईचं निवेदन दिलंय। घर खरेदी करताना नागरिकांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी आता नवी मुंबई महानगरपालिका अनधिकृत इमारतींवर अनधिकृत बांधकामाचा बोर्ड लावतीये। यामुळे भूमाफियांचे धाबे दणाणलेत। मनपानं आतापर्यंत 76 इमारतींवर असे बोर्ड लावले। कोरोना काळात बालविवाहाची समस्या गंभीर बनतीये। राज्यात गेल्या वर्षी 560 बालविवाह रोखण्यात प्रशासनाला यश आलं। वर्षभरात राज्यात बालविवाहाची समस्या गांभीर्यानं पुढे आल्याचं महिला आणि बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी सांगितलं। जेईई मुख्य परीक्षा पुढे ढकलल्यानंतर आता जेईई ॲडव्हान्स परीक्षेलाही लांबणीवर पडणार आहे। आयआयटीसह विविध केंद्रीय संस्थांच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षांमधील जेईई ॲडव्हान्स ही परीक्षा पुन्हा लांबणीवर पडली आहे। इंजिनिअरिंगचं शिक्षण 7 भाषातून देण्याचा निर्णय घेण्यात आलाय। मराठी, हिंदी, बंगाली, तेलुगू, तामिळ, गुजराती, कन्नड, मल्याळम या भाषांमध्ये इंजिनिअरिंगचं शिक्षण मिळेल। ग्रामीण आणि आदिवासी भागातील विद्यार्थ्यांसाठी हा निर्णय घेण्यात आलाय। कोरोना काळात खाद्यतेलांच्या किमती गगनाला भिडल्या आहेत। 60-70 रुपयांनी तेलाच्या किमतीत वाढ झाली आहे। आयात कमी झाल्यानं किमतीत वाढ झाली आहे। या महागाईचा सामना गृहिणींना करावा लागतोय। तेलाच्या किमती वाढल्यानं सामान्यांचं आर्थिक बजेट कोलमडलंय। पेट्रोल डिझेलच्या दरांमध्ये पुन्हा वाढ झाली आहे। मुंबईत पेट्रोल 100 उंबरठ्यावर आलंय। मुंबईत पेट्रोलचे दर 99.94 रुपये इतके पोहोचलेत, तर डिझेल 91.87 रुपयांवर पोहोचलंय। गेल्या काही दिवसांमध्ये पेट्रोल डिझेलच्या दरात सातत्यानं वाढ होतीये। खरं तर मुंबई आधी परभणी आणि अमरावतीत पेट्रोलच्या दरांनी 100 आधीच पार केली आहे। विठू माऊलीचा गजर म्हणजे